नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वशी स्वागत आपल्या ट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरोमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आठवडमध्ये आपण बघणार आहोत येत दहावी भूगोलची प्रश्नपत्रिकांसाठी जी काही तुमचा विद्यार्थी मित्रांनो सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी पेपर होणार आहे यासाठी एक इम्पॉर्टंट पेपर किंवा आय पी क्वेश्चन्स वगैरे बघणार आहोत यामधील विद्यार्थी मित्रांनो सत्तर टक्के क्वेशन्स जसेच्या तसे येणार आहे त्यामुळे तुम्हाला सर्व एम पी आहेत सर्व क्वेश्चन्स करून जायचे आहेत चला व्हिडिओला टाईमपास न करता सुरू करू या प्रश्न एक अूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा जे पहिला आहे अमेझॉन नदी खोरे खोरे मुख्यतः टिंबटिंब तर विद्यार्थी मित्रांनो चार पर्याय आहे जे की बहुपर्याय प्रश्न आहेत तुम्हाला तर सर्व क्वेश्चन्स आहेत असल्या कारणाने तुम्हाला ए टू झेड प्रश्न करूनच जायचे आहे सर्व क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहे तर बघा यामध्ये पहिला आहे दलदलीचे आहे त्यानंतर मानवी वस्तीस प्रतिकूल आहे आहे आणि अवर्षणग्रस्त आहे तर याचं योग्य पर्याय उत्तर याच योग्य उत्तर आहे मानवी प्रतिकूल त्यानंतर दुसऱ्या विद्यार्थी मित्रांनो क्षेत्र उपयुक्त साहित्य नाही तर विद्यार्थी मित्रांनो पुढीलपैकी जे काय आहे ते क्षेत्र उपयुक्त साहित्य नाही तर यामध्ये पहिला आहे नोंदवाई दुसरा आहे कॅमेरा तिसरा आहे नकाशा आणि आरेखन दंड तर माझ्यामध्ये तरी आरेखन दंड हे काही जे आहे तो है, 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 ती योग्य उत्तर आहे त्यानंतर तिसरा आहे ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने व्यवसायावर अवलंबून आहे चार पर्याय आहे पहिल्यामध्ये चतुर्थ का आहे दुसऱ्यामध्ये द्वितीय का आहे तिसऱ्यामध्ये प्राथमिक आहे चौथ्यामध्ये तृतीय का आहे त्यानंतर चौथा विद्यार्थी मित्रांनो भारताच्या उत्तरेकडील टिंबुटिंब बने आढळतात तर चार पर्याय आहे एकमध्ये काटेरी आहे दुसऱ्यामध्ये पानझडी आहे तिसऱ्यामध्ये हिमालयीन आहे आणि चौथ्यामध्ये सदाहरित आहे जो का योग्य पर्याय आहे तो निवडायचा आहे आणि विधान पूर्ण करून तुम्हाला परिपूर्ण मार्क्स मिळून जातील पाचव्या विद्यार्थी मित्रांनो ब्राझील टिंबटिंब या नृत्य प्रकारासाठी प्रसिद्ध आहे एकमध्ये आहे सांबा बमध्ये आहे बिह त्यानंतर तिसरा भांगडा आणि त्यानंतर चौथा आहे तर विद्यार्थी मित्रांनो पहिलं उत्तर म्हणजे सांबा हे करेक्ट आहे त्यानंतर सहावा विद्यार्थी मित्रांनो लोकसंख्येच्या बाबतीत भारत जगातील टिंबटिंब क्रमांकाचा देश आहे विद्यार्थी मित्रांनो कितव्या क्रमांकाचा देश आहे एक मध्ये पहिला आहे दुसरा म्हणजे पाचवा आहे तिसरा मध्ये सातवा आहे आणि चौथ्या मध्ये दुसऱ्या आहे तर दुसरे आहे का कमेंट सेक्शन मध्ये सांगा त्यानंतर सातवा विद्यार्थी मित्रांनो ॲमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे या नदीच्या मुखालगत टिंबटिंब तर विद्यार्थी मित्रांनो पहिल्यामध्ये त्रिभुज त्रिभुज प्रदेश आहे दुसऱ्या आहे वितरिका आढळत नाहीत तिसऱ्या विद्यार्थी मित्रांनो विस्तीर्ण खाडे आहेत चौथ्या आहे मासेमारी व्यवसाय केला जातो आठव्या विद्यार्थी मित्रांनो भारतात टिंबटिंब राज्यात लोहमार्गाची विरळ जाळे आढळते तर या विद्यार्थी मित्रांनो चार पर्याय आहे एकमध्ये उत्तर प्रदेश आहे दुसऱ्यामध्ये महाराष्ट्र आहे तिसऱ्यामध्ये तमिळनाडू आहे चौथ्यामध्ये राजस्थान दिलेलं आहे त्यानंतर नव्या विद्यार्थी मित्रांनो दक्षिण अमेरिका खंडातील हे दोन देश ब्राझीलच्या सीमे लगत नाहीत विद्यार्थी मित्रांनो पहिल्या विद्यार्थी तुम्हाला चिली इक्वेडोर ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर दुसऱ्या तुम्हाला अर्जेंटिना त्यानंतर तिसरा आहे कोलंबिया फ्रेंच गियाना आणि चौथ्यामध्ये आहे तुम्हाला सुरीनामा उरगवे त्यानंतर दहाव्या विद्यार्थी मित्रांनो दोन्ही देशांतील राजवट प्रकारची आहे ओके दोन्ही देशांतील राजवट टिंबटिंब प्रकारची आहे एक मध्ये लष्करी दुसऱ्यामध्ये साम्यवादी तिसऱ्यामध्ये प्रजासत्ताक आणि चौथ्यामध्ये अक्ष अध्यक्ष तर उद्या मित्रांनो तिसरं उत्तर याचं बरोबर आहे जे की आहे प्रजासत्ताक त्यानंतर अकरावा आहे भारताचे सर्व दक्षिणेकडील टोक टिंबटिंब नावाने ओळखले जाते चार पर्याय आहे विद्यार्थी मित्रांनो पहिल्यामध्ये लक्षद्वीप आहे दुसऱ्यामध्ये कन्याकुमारी आहे तिसऱ्यामध्ये इंदिरा पॉईंट आहे चौथ्यामध्ये मध्ये तुम्हाला पोर्ट ब्लेअर आहे तर याचं जे काही उत्तर आहे ते काही आहे इंदिरा पॉईंट त्यानंतर बारा विद्यार्थी मित्रांनो ब्राझीलमधील साधारित वर्षाभरांना टिंबटिंब असे संबंधात चार पर्याय विद्यार्थी मित्रांनो एकमध्ये भूमध्यज नगरी सागरी बने त्यानंतर दुसरा आहे जगाची पूपसे जगाचा कॉपीपॉट आणि चौथा आहे रोका तर विद्यार्थी मित्रांनो दुसरं जे काय आहे ते पर्याय योग्य आहे जगाची पूपसे असं संबोधले जाते त्यानंतर तेरा आहे विद्यार्थी मित्रांनो भारत व ब्राझील या दोन्ही देशाची अर्थव्यवस्था टिंबटिंब प्रकारची आहे चार पर्याय आहे एकमध्ये अविकसित दुसऱ्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो अतिविकसित तिसऱ्यामध्ये आहे विकसनशील चौथ्यामध्ये आहे विकसित तर जो काही याचा करेक्ट पर्याय आहे तो आहे तिसरा विकसनशील त्यानंतर चौथा चौदा प्रश्न आहे तुम्हाला एम सीक्यूचा प्रश्न ज्यामध्ये पुरुषांच्या तुलनेत असलेली स्त्रियांची टिंबटिंब लिंग गुणोत्तर म्हणजे एखाद्या प्रदेशातील संख्या तर विद्यार्थी मित्रांनो पहिला आहे तुम्हाला दर्शेकडा त्यानंतर प्रति लाख त्यानंतर आहे दर हजारी आणि प्रतिद लक्ष आय थिंक विद्यार्थी मित्रांनो याचं करेक्ट उत्तर आहे दर हजारी तर जो काही योग्य पर्याय आहे कमेंट सेक्शनमध्ये सांगा ज्याही विद्यार्थ्यांना याचं टोटल अँसर्स माहिती आहे मी फक्त रीड करतो आणि त्यांच्या माइंडमध्ये लगेच उत्तर येत आहे एमसीक्यू न रीड करता त्या कमेंट सेक्शनमध्ये सांगा म्हणजे इतरांना देखील त्याची मदत होईल आणि तुमचं ऐकू देखील टेस्ट होईल त्यानंतर पंधरा आहे ब्राझीलची सर्वाधिक भू भाग टिंबटिंब आहे तर विद्यार्थी मित्रांनो चार पर्याय आहे एक मध्ये तुम्हाला उच्चभूमीचा आहे दुसरा आहे विद्यार्थी मित्रांनो मैदानी आहे तिसरा आहे पर्वती आहे आणि विखंडित टेकड्यांचा आहे पहिलं उत्तर बरोबर आहे उच्चभूमीचा आहे परंतु कमेंट सेक्शन मध्ये सांगा माझंही चुकू शकतं कारण मला दहावीला देऊन आठ वर्षे कंप्लीट झालेत ओके तर विद्यार्थी मित्रांनो सोळा आहे भारतामध्ये भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा टिंबटिंब विद्यार्थी मित्रांनो चार पर्याय आहे एकमध्ये उंच पर्वत आहेत प्राचीन पठार आहेत पश्चिम वाहिन्या नद्या आहेत भरपचादीत डोंगर आहेत तर विद्यार्थी मित्रांनो माझ्यामध्ये दुसरं करेक्ट आहे जे की आहे पठार आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सतरा आहे ॲमेझॉन खोरे खोरी टिंब टिंबटिंब तर विद्यार्थी मित्रांनो दलदलीचे आहे माणीवस्तीस प्रतिकूल आहे तर माणवस्तीस प्रतिकूल आहे याचं योग्य पर्याय आहे त्यानंतर अठरावा आहे अमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे या नदीच्या मुखालगेत त्रिभुज प्रदेश आहे त्रिभुज प्रदेश नाही विस्तीर्ण खाडे आहेत मासेमारी व्यवसाय केला जातो त्रिभुज प्रदेश नाही ओके त्यानंतर विद्यार्थी एकोणवीस मध्ये अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे हे टिंबटिंब एक विद्यार्थी विद्यार्थ्यानं तुम्हाला मुख्य भूभागापासून टाकलेल्या भगागाला बनलेले आहे दुसरे प्रवाळ बेटे आहेत ज्वालामुखी तर विद्यार्थी मित्रांनो प्रवाळ बेटे आहेत त्यानंतर जवळ विद्यार्थी मित्रांनो पुढे ज्यामध्ये विसवा प्रश्न आहे अरवली पर्वताच्या पायते शिटिंबटिंब तर विद्यार्थी मित्रांनो पहिल्यामध्ये तुम्हाला बुंदेलखंड पटार आहे मेवाड पटार आहे माळवा पटार आहे लक्कनचे पटार आहे त्यानंतर एकवीसव्यामध्ये दिला तुम्हाला वस्त्यांचे विकेंद्रीकरण खालील प्रमुख बाबींशी निगडित असते एक मध्य विद्यार्थी मित्रांनो समृद्ध दुसरे दुसऱ्यामध्ये आहे तुम्हाला मैदानी प्रदेश तिसरा आहे पाण्याची उपलब्धता विद्यार्थी मित्रांनो उपलब्धता यावरती आहे ओके विद्यार्थी प्रश्न प्रश्न आहे ब्राझीलच्या आग्नेय भागात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची वस्ती आढळते ओके त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो चार पर्याय आहे केंद्रित रेषाकृती विखुरलेली ताराकृती जो की योग्य पर्याय आहे तो सिलेक्ट करायला याचा आन्सर लिहा तेवीसवा आहे विद्यार्थी मित्रांनो भारतातील विचार विखुरलेल्या वस्त्यांचा प्रकार कुठे आढळतो त्यानंतर पहिल्या विद्यार्थी मित्रांनो यामध्ये नदीकाठी वाहतूक मार्गाच्या लगत डोंगराळ प्रदेशात आणि औद्योगिक क्षेत्रात त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो चोवीस व बहुपर्याय प्रश्न आहे ज्यामध्ये नर्मदा नदीच्या खोऱ्यात विकेंद्र केंद्रीय केंद्रित वस्ते आढळते एकमध्ये अभ्याथी मित्रांनो वनच्छाधन त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्यामध्ये तुम्हाला शेतीयोग्य जमी शेतीयोग्य जमीन तिसऱ्या पदार्थी मित्रांनो तुम्हाला उच्च सकल जमीन आणि चौथ्यामध्ये तुम्हाला उद्योगधंदे त्यानंतर पंचवीस त्या पदार्थ मित्रांनो ब्राझीलमध्ये कमी नाग नागरीकरण असणारे राज्य कोणते ज्यामध्ये पहिला आहे पारा दुसऱ्यामध्ये या वर्ध्या मित्रांनो आमापा त्यानंतर आहे तुम्हाला एस पी रितो सांतो आणि चौथ्यामध्ये तुम्हाला पॅराणाजूक योग्य पार आहे तो निवडा आणि ते विधान पूर्ण करा त्यानंतर प्रश्न आहे ज्यामध्ये तुम्हाला अचूक गट ओळखायचा असतो चुकीची जोडी किंवा अचूक गट ओळखण्यासाठी असतं तर बघा यामध्ये अनेक तुम्हाला अचूक गट वगैरे दिलेले आहेत सर्व क्वेशन्स इम्पॉर्टं आहे सो तुम्हाल मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल सर्व व्हिडिओज पूर्ण बघा व्हिडिओला लाईक कॅ चॅनल सबस्क्राईब ऑल नोटिफिकेशन नोटीफिकेशनवरती सेट करा आणि मोस्ट इम्पॉर्टंटंट बाब आम्ही तुमच्यासाठी घेऊन आले विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ऑलरेडी ठाऊकच आहे की आमचा मिनी कोर्स आलेला आहे तुम्हाला सर्वांसाठी जो की तुम्हाला स्क्रीनवरती दिसतो विद्यार्थी मित्रांनो ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आम्ही तुम्हाला आता तुमचे बोर्डाचे पेपर लास्ट पेपर आहे आता सीस मार्चचा पेपरही लगेच संपणार आणि वीस मार्चचा पेपर संपल्यानंतर नेमकं आपण करायचं काय ओके काही सारे विद्यार्थी एम एस सी आय टी ट्रिपल्सी वगैरे असे पाचसट वगैरे कोर्स लावतात ज्याचा आउटकम ज्या मदत आपल्याला काही भेटत नाही पैसे वायाला जातात जा। बरं जा। विद्यार्थी जा। मित्रांनो तुम्ही साठी असा कोर्स घेऊन आला ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अर्न मनी ऑनलाईन या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तुम्हाला काही स्किल्स शिकवल्या जातील फक्त पंधरा दिवसामध्ये यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला युट्यूब परिपूर्ण शिकवलं जाईल यूट्यूबवरनं पैसे कसे कमवायचे इंस्टाग्रामवरनं पैसे पैसे कसे कमवायचे तस विद्यार्थी मित्रांनो अनेक सोर्सेस तुम्हाला सांगितले जातील की पैसे कशा पद्धतीने ऑनलाईन स्वरूपात कमवले जाऊ शकतात ओके त्यानंतर इंस्टाग्रामचा कोर्स असेल इंस्टाग्रामवरती रील्स वगैरे कशा बनवाव्यात इंस्टाग्राम अकाउंट कसं क्रिएट करावं रिच कसे वाढवावे फॉलोवर कसे वाढवावे ओके रिल्सवरती एंगेजमेंट कशी वाढवावी तुम्हाला रील्सवरती व्ह्यूज वगैरे कसे आणायचे हे सर्व यामध्ये शिकवलं जाईल त्यानंतर मार्केटिंग स्किल तुमचं काही काही प्रोडक्ट असेल तुमचं काही फॅमिली बिझनेस असेल तुमचे पॅरेंट्स काही करत असतील लाईक तुमचं काही पण एखादं शॉप असेल ते शॉप तुम्ही मार्केटिंग कशी करू शकता तुमचं शॉप तुमचा एक सपोज आपण कन्सिडर करूयात की तुमचं एखादं क्लॉथचं दुकान आहे ओके ते क्लॉथचं दुकान आहे ते जास्त त्यावरती सेल्स कशा पद्धतीने येतील कस्टमर कसे येतील हे वाढवण्यासाठी मार्केटिंग कोर्स तुम्हाला शिकवलं जाईल मार्केटिंग स्किल्स परिपूर्ण तुम्हाला शिकवले जातील आणि अगदी उत्तम म्हणजे स्पीकिंग स्किल्स स्पीकिंग स्किल्सच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन तसंच ऑफलाईन्स पैसे छापू शकता तर तुम्हाला या सर्व स्किल्स विद्यार्थी मित्रांनो शिकायचे असतील तर हा कोर्स स्टार्ट होत आहे एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून आणि विद्यार्थी मित्रांनो सध्या आमचं जो के बेन व्हॉट्सअपचा हो चा नंबर आहे बँशी झिरो अठ्ठ्याऐंशी एकोणीस पाचशे हा नंबर सध्या व्हॉट्सअपने टेम्परेरी बॅन केलेला आहे रिझन असं होतं की तीन लाख लोकांचे फक्त सात दिवसात मेसेजेस आलेले होते आम्हाला कारण बारावी तसेच विद्यार्थी मित्रांनो दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी अनेक विद्यार्थ्यांनी आम्हाला मेसेजेस केलेले होते काही त्यांना गायडन्स हवं हो होतं बट आम्ही त्यांना रिप्लाय करत असताना व्हॉट्सअपने अचानक आमचं नाक आम्हाला काही इंस्ट्रक्शन न देता आमचं व्हॉट्सअप बॅन केलं दॅट्स वाय आम्ही तुम्हाला रिप्लाय करू शकलो नाही या नंबरवरती बट विद्यार्थी मित्रांनो आमचा ईमेल चालू आहे आमचा टेलिग्रामचा ग्रुप चालू आहे ज्याचं नाव आहे मास्टर बायबेरेरे इंटाग्रामचा आयडिया आहे मास्टर बाय बो ट्वेंटी थ्री तिथे तुम्हाला सायमल्टेनियसली रिप्लाय मिळेल सो तुम्ही तिथे मॅसेज करा मला जर कोर्स जॉईन करायचं असेल तर याची रिअल प्राईस विद्यार्थी मित्रांनो पाच हजार आहे बट समर वेकेशनमुळे आम्ही सत्तर पर्सेंट डिस्काउंट दिला आहे डायरेक्टली आणि होळीचा सण आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो डायरेक्टली सेव्हन्टी पर्सेंट ऑफ दिला आहे ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो वन फोर हंड्रेड अँड नाईन म्हणजे फक्त विद्यार्थी मित्रांनो एक हजार चारशे नव्याण्णव म्हणजे डायरेक्टली पनस पंधराशे जरी कन्सिडर केलं तरी काय हरकत नाही तुम्हाला फक्त पंधराशे रुपयात हा कोर्स भेटतोय आणि फीचर्स आहे विद्यार्थी मित्रांनो लाईव्ह ऑन झूम म्हणजे झूम ॲपवरती ही लाईव्ह असणार आहे त्यानंतर पंधरा दिवसाचा कोर्स आहे अर्न मनी ऑनलाईन ऑनलाईन पैसे कमवू शकता स्पेशल गायडन्स भेटणारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कॉलवरती गायडन्स मिळेल तेव्हा जेव्हा वाटेल वा तेव्हा तुम्हाला गायडन्स केलं जाईल ओके माझ्यातर्फे ग्रो ऑन सोशल मीडिया सोशल मीडियावरती तुम्ही डायरेक्ट तुमची ग्रोथ होईल त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मार्केटिंग स्किल्स तर अगदी वेगाने तुम्हाला शिकवल्या जातील त्यानंतर कम्युनिकेशन स्किल आपलं भाषा कौशल्य कशा पद्धतीने असावं तर आपल्याला दोनशे देतोय तर दहा शिव्या कशा पद्धतीने देवा सॉरी इतर जर आपल्यासोबत ज्या पद्धतीने बोलतोय जर त्याचं कम्युनिकेशन स्किल आपल्यापेक्षा स्टँडर्ड असेल तर आपण त्यासोबत कशा पद्धतीने बोलू शकतो ह्या सर्व स्किल्स तुम्हाला त्यामध्ये शिकवल्या जातील त्यानंतर आय ए आय कॉन्टेंट कोर्स विद्यार्थी मित्रांनो असणार आहे तुम्हाला माहिती आहे आजच्या युगामध्ये एआय किती पुढे चालले किती विकस विकास करता आहे आणि ए आयच्या मदतीने तुम्ही कशा पद्धतीने तुमचं चॅनल वगैरे चालू शकता क्रिएशन कशा पद्धतीने करू शकता आणि कशा पद्धतीने अर्निंग करू शकता हे सर्व तुम्हाला यामध्ये शिकायला मिळणार आहे ज्यावेळी विद्यार्थी मित्रांनो पुढे आता आपला जो काही परिचय होतो त्यावरती तुम्हाला जर कोर्स जॉईन करायचं असेल सो मी तुमचे तुम्हाला रिक्वेस्ट करतो की लवकरात लवकर लवकर कमेंट करा कमेंटमध्ये तुमचा नंबर वगैरे तुम्हाला जर नंबर टाकता तर ठीक आहे अदरवाज टेलग्रामवर किंवा इस्टाग्रामच्या आईडीवरती कुठेही तुम्ही एक मिनिटात मॅसेज करा आणि लगेच कोर्स जॉईन करून घ्या कारण मिनिममचे सीट आणि मिनिममचे स्टुडंट्स मी अक्सेप्ट करणारे फक्त विद्यार्थी मित्रांनो पन्नास ओके okay. मला जास्त गर्दी नको आहे जास्त भिकारचोट मुलं नको आहे मला फक्त सिन्सियरली आणि हॉनेस्टली असणारे विद्यार्थी हवेत फक्त पन्नास विद्यार्थी ज्यांमध्ये जिज्ञे आहे किंवा ज्यांच्यामध्ये जिद्द चिकाटी आहे की खरंच आपल्याला पैसे कमावायचे आहेत ऑनलाईन पैसे कमावायचे ऑनलाईन स्वच्छवाय काहीतरी अर्निंगचा फक्त असे से फक्त पन्नास विद्यार्थी मला हवेत फक्त पन्नास व्हिडिओवरती एकदा व्ह्यूज बघा आणि किती विद्यार्थ्यांचे मेसेजेस आलेले असतील हे आम्ही बघणार आहोत सो तुम्हाला जरी जॉईन करायचं असेल मुलगा असेल मुलगी असेल माझी रिक्वेस्ट आहे सर्वांनी जॉईन करा कारण सर्वांना उपयुक्त आहे प्रश्न एक मध्ये विद्यार्थी मित्रांनो अचूक गट ओळखा ज्यामध्ये तुम्हाला अमध्ये म्हटलेला आहे ब्राझीलच्या वायव्याकडून आग्ञियाकडे जाताना आढळणाऱ्या प्राकृतिक रचनेचा क्रम ओके चार पर्याय तुम्हाला चार दिला आहे त्यापैकी विद्यार्थी मित्रांनो अचूक गट ओळखायचा आहे फक्त आणि फक्त अगदी सोपंसं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पुढे देखील दिलेला आहे दुसऱ्यामध्ये ब्राझील या नद्या ब्राझीलच्या नद्या उत्तर वाहिनी आहेत ओके गट द्यात स्क्रीनशॉट घेत चला पीडीएफही तुम्हाला प्रोव्हाइड करेल बट लवकरात लवकर तो कोर्स जॉईन करा ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या भारताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना खालील क्रमावर आढळतात तर विद्यार्थी मित्रांनो पहिल्यामध्ये आहे तुम्हाला कर्नाटक दुसऱ्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र बुंदेलखंड आणि दुसऱ्यामध्ये आहे छोटा नागपूर त्यानंतर माळवा आणि मारवाड ओके त्यानंतर विद्यार्थी मित्र तिसरा आहे तुम्हाला तेलंगणा महाराष्ट्र मारवाड त्यानंतर प्रश्न एक अचूकसं संबंध ओळखा व साखळी बनवा अचुकसं संबंध ओळखायचा आहे विद्यार्थी मित्रांनो साखळी बनवा आहे ओके असुक्स्त संबंध ओळखा आणि फक्त साखळी बनवा क्रीनशॉट घ्या जाऊयात पुढे कारण व्हिडिओ खूप मोठी असणार आहे मला असं वाटतं मी जस्ट कन्सिडर करतोय की मी फक्त फ्युचर बघतो की व्हिडिओ किती पर्सेंट लाँग होऊ शकते प्रश्न एक अचूक संबंध ओळखा व साखळी बनवा अचूक्ष संबंध ओळखायचा आणि साखळी बनवायची आहे ओके सर्व क्रीनशॉट घेत चला टाइम टाइम वरती मी तुम्हाला टाइम देतो क्रिनशॉट घेण्यासाठी त्यानंतर वेगळा घटक ओळखा वेगळा घटक ओळखायचा आहे वन प्रकार प्रकारी काटेरी झुडपी वने सदा वने हिमालयन वने पांझडी बने वेगळा घटक ओळखायचा आहे त्यानंतर भारताच्या संदर्भात खारपुटीची वने भूमध्य सागरी बने काटेरी झुडपी वने आणि शिवृत्ती बने फक्त वेगळा घटक ओळखायचा त्यानंतर ब्राझीलमधील वन्यप्राणी एनाकोंडा ताम तांबरीन लाल पांडा आणि सीए फक्त वेगळा घटक ओळखा ग्रीनशॉट घेत चाला सर्व पॉईंटचे तुम्ही पॉईंट वाईज स्क्रीनशॉट घेत चला कारण आपल्याला व्हिडिओमध्ये जास्त टाइमपास नको आपल्याला डायरेक्टली मेन इम्पॉर्टंट टॉपिक्स द्यायच्यात बघा हा ॲम्पी क्वेश्चन आहे जोड्या जुळवा दरवर्षी विचारला जातो ह्याही वर्षी विचारला जाऊ शकतो त्यामुळे माझी रिक्वेस्ट आहे क्वेश्चन करूनच जा सोडू नका जवळ पुढे योग्य प्रश्न ठेवके जोड्या लावा जोडे लावायचे आहेत जोड्या लावायचे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लावायला लावा, लावा खूप छान पद्धतीने जपतात तर जोडेही लावता यायला हवेत स्क्रीनशॉट घ्या जाऊयात आपण पुढे ओके आपल्याकडे खूप वेळचं बंधन आहे आणि विशेषतः सध्या आपल्याकडे ते कोर्समुळे आपण फक्त सिलेक्टेड विद्यार्थ्यांना सिलेक्ट करतोय ओके चांगले चांगले विद्यार्थी निवडून फक्त पन्नास विद्यार्थी आपल्याला हवेत ज्यांच्यामध्ये जिद्द जे वेळ देऊ शकतात ज्यांच्याकडे मोबाईल आहे स्वतःचा किंवा विद्यार्थी मित्रांनो पॅरेंट्स मोबाईल असेल बट तुम्हाला तो एक ते दीड तास दिवसाला भेटायला हवा ओके फक्त कोर्समध्ये तुम्हाला चाळीस मिनिटं लागतील आणि विद्यार्थी चाळीस मिनटं म्हणजे दिवसाला चाळीस मिनटं असणार आहे तुमचा कोर्स पंधरा दिवस कोर्स वगैरे असणार ते फुल डिटेल व्हिडिओ आम्ही लवकरच अपलोड करू ओके छत्रपतीची तयारी वगैरे दिला तुम्हाला वेगळा गट कोळका वेगळा गट कोळखायचा आहे तुम्हाला ब्राझीलंना त्या उत्तर वाहण्यात स्क्रीनशॉट घेत चला एक मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो की स्क्रीनशॉट घेत चला जव्यात पुढे ज्यामध्ये भारतातील राज्यांतील लोकसंख्येच्या वितरणा सर उतर त्या क्रमाने लिहा ओके हे क्वेश्चन आयम पी आपण डायरेक्टली क्वेश्चन क्वेशनवरती जाऊया बघा हा क्वेश्चन आहे आयएमपी स्क्रीनशॉट घ्या त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे देखील आहे पुढील क्वेशन्स मी तुम्हाला डायरेक्टली मेन मेन पी गोष्टी सांगतो एमपी क्वेशन्स चला आता 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 प्रश्न तीन फरक स्पष्ट करा ज्यामध्ये पहिला अॅमझॉन व गंगा नदीतील जल वाहतूक हा पी नाही आहे ब्राझीलमधील संदेश भारतातील संदेश वन हा आयएमपी आहे भारतीय प्रमाण ब्राझीलची ब्राझीलची प्रमाण वेळ आयएमपी आहे चौथा आहे भारताचे स्थान विस्तार व सीमा ब्राझील स्थान विस्तार व सीमा त्यानंतर पाच आहे भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी व ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी सवा आहे भारत प्राकृतिक रचना व ब्राझील प्राकृतिक रचना आयमपी आहे भारत उत्तर भारतीय मैदानी प्रदेश व ब्राझील मैदानी प्रदेश आयएमपी आहे त्यानंतर भारतातील हवामान व ब्राझीलच्या हवामान आयएमपी आहे भारत वनस्पती व ब्राझील वनस्पती ओके पुढे भारत वन्यजीवन व ब्राझील वन्यजीवन त्यानंतर अकरा आहे भारत सरासरी आयुर्मान व ब्राझील सरासरी आयुर्मान तेरा आहे भारत नागरीकरण व ब्राझील नागरीकरण तेरा आहे ब्राझीलची शेती व भारताची शेती चौदा आहे भारत उद्योग व ब्राझील उद्योग पंधरा भारतातील वाहतूक व ब्राझील वाहतूक सोळाव्या भारतातील पर्यटन व ब्राझील पर्यटन प्रश्न तिसरा आहे खालील विधाने चुककी बरोबर तेल ह्या ज्यामध्ये पहिला आहे ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे भारतापेक्षा ब्राझीलचे साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे हा क्वेश्चन आय पी आहे चुकीबरोबर सांगायचा आहे त्यानंतर ब्राझील ब्राझीलमधील लोक ईशान्य भागापेक्षा आग्नेय भागात राहणे जास्त पसंत करतात चौथा आहे ब्राझीलच्या पश्चिम घाटात दाट लोकवस्ती आहे पाचवा आहे भारताच्या माध्यमातून मकर वृत्त मध्यातून मकर वृत्त गेलेले आहे सहावा आहे ब्राझीलमध्ये देश विषुवृत्तावर आहे याचा फार मोठा परिणाम ब्राझीलच्या हवामानावर होतो सातवा आहे ब्राझीलचा रेखा वृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी आहे आठवा आहे ब्राझील देशाची देशाची वेळ देशा भारतीय वेळेच्या पुढे आहे नववा आहे ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुवृत्त जाते दहावा आहे पर्यटन हा अदृश्य स्वरूपाचा व्यापार आहे अकरावा आहे ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभला आहे बारावा आहे देशातील वाहतूक मार्गांचा विकास हा देशाच्या विकासाचा एक निर्देशांक आहे तेरा आहे भारताच्या आग्नेयस पाकिस्तानी राष्ट्र आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फक्त चुकी बरोबर सांगायचं आहे आणि हे विधान चूक आहे की बरोबर कमेंट सेक्शनमध्ये सांगा आय एम पी आहे चौदा आहे ब्राझील देशाचे नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो पंधरावा आहे भारताच्या दक्षिण भूभागास द्विकुल्प म्हणतात सोळावा भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे पर्यटन व्यवसायाचे उज् भविष्य उज्ज्वल आहे त्यानंतर सतरावा आहे भारतातील लोकसंख्येचे आयुर्मान कमी होत आहे अठरावा भारतात पर्यटन व्यवसायाचा विकास नव्याने सुरू झाला आहे एकोणावीसवा आहे ब्राझील व भारत या दोन्ही देशांत एका वेळी समान ऋतू असतात वीसवा आहे भारताच्या वायव्य भागात दाट लोकवस्ती आहे एकवीस या विद्यार्थी भारतामध्ये वारंवार उष्णकटिबंधीय वादळे होतात बावीस आहे भारताचे स्थान उष्णकटिबंधीय आहे तेवीस आहे भारत दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना तापमानात घट होते चौ चोवीसवा आहे सिया हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे पंचवीस आहे लोकसंख्येच्या आणि क्षेत्रफळाच्या बाबतीत ब्राझीलचा जगात पाचवा क्रमांक लागतो सव्वीसवा आहे गंगा नदीचे खोऱ्यात लोकसंख्या विरळ आहे आणि विद्यार्थी मित्रांनो विकसनशील देशामध्ये आयुर्मान अजूनही कमी आहे त्यानंतर अठ्ठावीसवा आहे तुम्हाला ब्राझीलच्या तुलनेत भारतातील दरडोई उत्पन्न कमी आहे एकोणतीसवा विद्यार्थी मित्रांनो पर्यटन हा अदृश्य स्वरूपाचा व्यापार आहे आणि तिसवा आहे भारतीय उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गाची जाळे विर विरळ अडळते तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने काय अंबीघोषित होते जे की नक्कीच तुम्हाला सव्वीस मार्चसाठी विचारले जातील हा व्हिडिओचा पार्ट होता अपकमिंग व्हिडिओमध्ये व्हिडिओ चा पार्ट टू असणार आहे आणि सो तुम्ही या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करू नॉल नोटिफिकेशनवरती सेट करा आता आपले बारा पेजेस झाले आहेत आणि पुढील व्हिडिओ जवळपास वीस ते पंचवीस मिनिटांचे असेल ज्यामध्ये पूर्ण हा कव्हर करून घेऊयात आपण आता आपल्याला वेळेचं बंधन आहे मला थोडंसं बाहेर जायचं असं कारण असतं कुठेतरी बाहेर जायचं दॅट फॉर मी तुम्हाला सांगतो की व्हिडिओला आपण इथेच थांबवतो आहे व्हिडिओ जर आवडलेली असेल प्लीज व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटीफिक्शनवरती सेट करा आणि ज्या विद्यार्थ्यांना फक्त पन्नास विद्यार्थी घेणारे काय सांगतो फक्त पन्नास व्हिडिओवरती व्ह्यूज बघा देन कमेंट करा सो तुम्हाला जर जॉईन करायचं असेल इंस्टाग्रामचा डी दिलेला आहे आणि विद्यार्थी मित्रांनो टेलिग्रामवरती कुठेही मेसेज करा तुम्हाला त्वरित आमचा एक एक्सटर्नल व्हॉट्सअप नंबर प्रोव्हाइड करण्यात येईल आणि तुम्हाला फीज पे करायची आणि विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट एप्रिल ट्वेंटी ट्वेंटी फोरपासून बॅच असणार आहे आणि तुम्ही पर मंथ वीस ते पंचवीस हजार रुपये अर्न करू शकता सर्वांना तु सीसी मार्चच्या साठी ऑल द बेस्ट म्हणतो कारण काही विद्यार्थ्यांना पार्ट टू भेटतच नाही फक्त पार्ट वन बघता जे सबस्क्राइब करत नाही त्या पार्ट फक्त पार्ट वन बघणे हाच ऑप्शन असतो बट सबक्राईब